गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो गिफ्ट निफ्टी आज असं इंडिकेट आहे की मार्केट खूप मोठं गॅपअप ओपन होणार आहे साधारण अडीचशे तीन ते तीनशे पॉईंट त्याचं कारण असं आहे की रविवारी फाईव्ह स्टेट इलेक्शनपैकी चार स्टेटचे जे रिझल्ट आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत तर त्याच्यामधले तीन राज्य हे बी जे पीनं ओन केलेले आहेत आणि एकच राज्य फक्त काँग्रेसला मिळालेलं आहे की जे एक्सपेक्टेड होतं मार्केटला तेच झालं आहे आणि त्यामुळे मार्केट खूप मोठं गॅपअप होण्याची शक्यता आहे तर मग अशा मार्केटमध्ये नक्की काय करावं आता गेल्या आठवड्यामध्ये पूर्ण एक वीक डी आय आय आणि एफ आय आय दोघेही नेट बायर झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला मार्केटची पोझिशन ही फार चांगली पाहायला भेटते ज्याच्यामध्ये तुम्ही पुट बाय करून पैसे कमवू शकत नाही परंतु कॉल बाय करून मात्र चांगले पैसे कमवू शकत होतात परंतु आज काय होऊ शकतं कारण मार्केट खूपच मोठं गॅपअप ओपन होणार आहे त्यामुळे तिथं मार्केटची पोजिशन काय असेल ते सांगता येत नाही कारण मार्केट ऑल टाईम हायच्या वरती ओपन होत आहे आणि तिथे कुठलाही रेजिस्टन्स नाही आहे मग तिथनं ते वर जाईल की प्रॉफिट बुकिंगसाठी खाली येईल काही सांगता येत नाही परंतु माझा अंदाज जर म्हणाल तर याच्यामध्ये काय आहे की जे शुक्रवारी जे लोक सेल करून गेले होते तर खूप मोठ्या गॅप ओपनमुळे त्यांना फार प्रॉब्लेम होणार आहे आणि ते पॅनिकमध्ये सकाळ सकाळ त्यांचं जे एम टी एम लॉस आहे तर ते कवर करण्यासाठी ते त्यांची पोजिशन स्क्वेअर ऑफ करायला येतील आणि नवीन बायर्स जे आहेत तर ते मार्केटमध्ये लगेच येणार नाहीत त्याचं कारण असं कारण मार्केट ऑलरेडी खूप मोठं गॅप ओपन होत आहे मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मार्केट साईडवेज राहून थोडं खाली येऊ शकतं मग आता ते किती खाली येतं आहे आणि कुठे सपोर्ट घेतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे कारण आज ओपन इंटरेस्टचा ॲनालिसिस करण्यात काही अर्थच नाही आहे कारण ओपन इंटरेस्ट आहे ट्वेंटी वन थाउजंडवरती आणि मार्केट वरती आहे त्यामुळे काय होईल पुढे ते सांगता येत नाही परंतु ज्यांनी शुक्रवारी कॉल बाय करून गेले असतील त्यांना मात्र फार चांगले प्रॉफिट आज पाहायला मिळतील आणि त्यांनी त्यांच्या पोजिशन स्क्वेअर ऑफ करून टाकाव्यात सकाळ सकाळ नाहीतर नंतर फार प्रॉब्लेम होऊ शकतो जर मार्केट खाली आलं तर आणि अशा केसमध्ये कारण आजही एका राज्याचा निकाल आहे त्यामुळे त्याचं काउंटिंग तर सुरू होईल नऊ वाजता आणि मग त्यानंतर पुढे कळेल की काय होतंय ते त्या कारण ते वीक डेजमध्ये आहे चालू मार्केटमध्ये त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जरा जास्त राहील मार्केटवरती आता राहिलं गो ग्लोबल क्यूज तर ग्लोबल क्यूज सगळे मिक्स आहेत काही एशियन मार्केटवरती आहेत काही खाली आहेत दे डेज नॉर्मल आहेत सगळे आणि आता राहिला यू एस डी आय प्रश्न तर यू एस डी आय एन आर खूप मोठं गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे कारण आपल्या फेवरमध्ये डिसिजन लागलेलं आहे बी जे पी निवडून आलेला आहे आणि त्यामुळेच फार मोठं गॅपडाऊन आता यू एस डी आयन आरमध्ये ओपन होणार आहे पण ते सस्टेन झालं पाहिजे आणि ते एटी थ्रीच्या खाली जाऊन क्लोज झालं पाहिजे आज जर ते एटी थ्रीच्या खाली जाऊन क्लोज झालं तर मग मात्र यू एस डी एन आरमध्ये फार चांगली मुवमेंट पाहायला भेटू शकते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करन्सीमध्ये फार चांगले पैसे मिळू शकतात आणि ट्रेड पण फार चांगले मिळू शकतात तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं आजचं मार्केट राहण्याची शक्यता आहे आणि आता मार्केट वरती आलेलं आहे मग आता ते कुठे रेजिस्ट करतं ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे हे आजच्या दिवसानंतर जास्त व्यवस्थित क्लिअर होईल कारण जे जी, जी डी पी डेटाज वगैरे आहेत तर ते आपल्या फेवरमध्ये आलेले आहेत आणि जे काही आता इलेक्शनचे रिझल्ट्स आहेत तर तेही मार्केटच्या फेवरमध्ये आलेले आहेत परंतु मार्केटने त्याला ऑलरेडी इन केलेलं आहे आणि म्हणूनच गेले पंधरा वीस दिवस मार्केट चांगलंवरती होतं परंतु आता हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे की आज काय होत आहे ते मार्केट कुठं सपोर्ट घेते आणि मार्केट इंडिकेट काय करत आहे की वरती जायचं आहे की खाली जायचं आहे की साईडवेज जायचं आहे याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी पुढे जाताना क्लिअर होतील तर मग मित्रांनो अशा पद्धतीने आजचं मार्केट राहण्याची शक्यता आहे आणि राहिला प्रश्न डॉलर इंडेक्स आणि ऑइलचा तर दोन्हीही साईडवेज आहे आणि डॉलर इंडेक्स इनफॅक्ट डाऊन आहे त्यामुळे आता पुढे काय होतं ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद